संभाजीनगरमध्ये कोरोनाचा धोका हा तूर्त टळला आहे. कोरोना संशयितांच्या चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आलाय. संभाजीनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता सध्या तरी नाहीये. कोरोना संशयितांच्या चाचण्या या करण्यात आल्या होत्या, त्याचा अहवाल आता समोर आला आहे, अहवाल निगेटिव्ह आलाय. संभाजीनगरमध्ये अनेकांना कोरोनाची लक्षणंही जाणवत होती, सर्दी खोकला अशी लक्षणंही जाणवत होती. त्या पार्श्वभूमीवर अनेकांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर आता त्यांचा चाचणी अहवाल हा समोर आलेला आहे. यामध्ये हा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे आता कोरोनाचा धोका तूर्त संभाजीनगरमध्ये टळला आहे. मात्र काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. विजय, खरं तर ही समाधानकारक बातमी आहे, संभाजीनगरमध्ये कोरोनाचा धोका आता टळलाय. नक्कीच, जर बघितलं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे आहे ते रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह जे आहे ते गुरुवारी सापडले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैद्यकीय विभागाची चांगली धावपळ उडाली पाहायला मिळत होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून जे आहे ते 141 जणांचे जे आहे टेस्ट करण्यात आले होते. त्यातील जवळपास 42 रुग्णांचे जे आहे अँटीजेन निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे आता कुठंतरी महानगरपालिकेचं आरोग्य विभागाचं यांच्याकडून आता निस्वच्छता शोध घेतलेला पाहायला मिळत आहे. आणि 59 जणांचे जे आहे आरटीपीसीआर जे आहे प्रयोगशाळा पुन्हा येथील प्रयोगशाळेमध्ये आता पाठवण्यात आलेलं आहे. आज सायंकाळपर्यंत जो अहवाल आहे तो आता महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या हाती लागणार आहे. विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.